किंवा यातल्या थंडीला किती येत नाही जमत काय. म्हणून ती जमीन सोन्याच्या नांगराने नांगरायची, म्हणजे बाकी सगळा नांगर लोखंडाचा, पण सोन्याचं टोक तयार करून घ्यायचं आणि ते जे टोक आहे ते त्या लोखंडी फाळाला टोक बसवायचं आणि सोन्याने जमीन नांगरायची. बरं, कसबापेठ शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने नांगरलेली आहे. पाट्या लावा तुम्ही कशा करता पुणे सोन्याच्या नांगराने नांगरलेली आहे बरं का तुमची पेठ. ऐतिहासिक उल्लेख आहे. आणि त्याच्या करता जनक महाराज स्वतः, त्याची पत्नी सुनैना राणी, समोर ते दोन बहीण, तो शेतकरी, मंत्र म्हणणारे, असं सगळं ते सुरू होत. आणि अचानक या दोघांनी फक्त ते धरायचं आहे असं, आणि अशा पद्धतीने ते नांगरण सुरू होत. तिथे यज्ञ करायचं आहे, पाऊस नाही आहे म्हणून आणि एकदम ते अडली गाडी सगळी त्यांची अडली, ते सगळे अडकले. कुठेतरी मोठा दगड असावा असं म्हणून तिथला दगड काढायला तो शेतकरी गेला. तो दगड नव्हता, एक अप्रतिम अशी मंजुषा, म्हणजे पेटी होती, सुंदर अशी पेटी, माती बाजूला काढली, पेटी मोठीच्या मोठी ती उघडली. आता त्या पेटीमध्ये लहान बालिका होती. लक्ष्मण विचारतो अशी कशी ती जिवंत होती का, आपण विचारायचं कारण नाही, त्याने विचारलं. त्याच्या विश्वामित्राने सांगितलं, लक्ष्मणा या जगामध्ये काही चमत्कार असे असतात की ज्याचा कार्यकारण भाव स्पष्टपणे कळत नाही. चमत्कार कशाला म्हणतो आपण, ज्याचा कार्यकारण भाव कळत नाही त्याला चमत्कार म्हणतो. पण त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो, कारण मला हे निश्चित माहिती की अशी ती मुलगी मिळाली. आता जे टोक जे अडलं सोन्याचं, त्या टोकाला म्हणतात सीत संस्कृत मध्ये, आणि त्या टोकाला अडल्यामुळं मिळाली म्हणून तिचं नाव पडलं सीता. जनकाची मुलगी म्हणून जानकी, मिथिलेची राजकन्या म्हणून मैथिली. बरं, विशेष म्हणजे त्या बाळाला सुनैना राणीनं जवळ घेतलं, त्यांना आपत्ती नव्हतं. तिनं जवळ घेतल्या क्षणाला तिच्या स्तनातनं दूध गळायला लागलं. चमत्कार पाहून यात अनाथ स्तनी दाटवलं असे पाना. आणि विशेष म्हणजे धोधो पाऊस सुरू झाला, एकदम नशीबच पालटलं. त्यानंतर त्यांना मुलगी झाली दुसरी, औरस कन्या आहे त्यांना, तिचं नाव उर्मिला. ही दैवी आहे. त्यांच्या घरामध्ये एक असं धनुष्य आहे की जे धनुष्य यांच्या पूर्वजांना देवरातांना भगवान शंकराने दिलं होतं. त्रिपुरासुराच्या युद्धाच्या वेळेला देवरात शेजारी उभे होते. शंकराने त्रिपुरासुराला मारलं, 17 वेळा हारलेले, 18 वेळेला जिंकले. थकले होते शंकर, आपण जसा खूप थकलो की आपली बॅग दुसऱ्याकडे देतो, तुम्ही जरा ही बॅग घ्यावं जरा, थकले असे म्हणा म्हणून. असं थकल्यानंतर हे धनुष्य जरा घ्यावं, देवरात आम्ही ते घेतलं, पेललं आणि असं उचलून धरलं. तरी घोड्यावरतीच होत ते महाराज मंदिर. आणि शंकर सावध झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, शिवधनुष्य वा वैष्णव धनुष्य कुणी उचलू शकत नाही, म्हणून पाहिलं तर यांनी असं पेलून धरलं होतं. आणि लक्षात आलं हा पुण्यवान जीव आहे, सामान्य नव्हे. आणि सांगितलं हे प्रसाद म्हणून तुमच्या घराण्यात राहू दे, तुम्हाला काही कमी पडणार नाही, माझा आशीर्वाद तुम्हाला. ते धनुष्य यांच्या घराण्यात पिढ्यान पिढ्या पूजत आले, पूजा करतात. आता नंतर नंतर काही देवरातांच्या एवढे कोणी पराक्रमी राहिले नाहीत. नंतर धनुष्य असा 50-50 लोकांनी इकडून उचलायचं, पुसून घ्यायचं, तिकडून उचलायचं, पुसून घ्यायचं असं. पण एक वेळेला जनक कुठेतरी गावाला गेले म्हणून जानकीने विचारलं, 7 वर्षाची मुलगी बघ, आई आई मी धनुष्याची पूजा करू, छोटीशी गोडगोड बाळ चालेल ना. ही गेली धनुष्याची बाजूला ठेवलं, सगळं स्वच्छ बसून घेतलं, धनुष्य असं असं करून व्यवस्थित आणि फुलं वगैरे वाहिली काय नमस्कार. पण शंकरांचं धनुष्य दुसऱ्या दिवशी जनक महाराज पूजेला गेले, ते म्हणाले धनुष्य काल कुठे उचललं, म्हणले जानकी. 100-100 लोकांना वर्णन आहे की त्याला 100 चाकाचा गाडा होता. 100 चाकं मोठी मोठी अटणारा गाडा, त्याच्यावरती धनुष्य केवढं असेल हे जानकीने सहज उचलून बाजूला ठेवलं. काय आपण टाकत असेल. आणि जनकाने विचारलं, परत बोलावलं, परत उचललं, परत तिनं उचललं. दैवी आहेच आहे ती. पहिल्यापासून आल्यापासून इतके चमत्कार घडले. रामराय ऐकताय, लक्ष्मण ऐकत.
आणि विशेष म्हणजे त्यानंतर निश्चित ठरलं की जानकी ही वीर्य शुल्क असेल. स्वयंवराची पद्धत होती त्यावेळेला, पराक्रम स्वयंवर बर का. जानकी वीर्य शुल्काती असा मंत्र झाला. वीर्य म्हणजे पराक्रम, पराक्रमाशिवाय ही मुलगी द्यायची नाही. जो हे धनुष्य उचलू शकेल त्यालाच ही मुलगी द्यायची, नाही तर काय होईल आमची. सामान्य नव्हे ती मुलगी. लक्ष्मण रामांकडे पाहतोय, काही चांगलं ऐकलं की लक्ष्मणाला रामच दिसतात. त्याने आपलं नाव पुढे केलं नाही लक्ष्मणांचं व्यक्तिनिष्ठ प्रेम रामांवर आहे, आणि भरतांचं तत्वनिष्ठ प्रेम रामांवर आहे. गुणवत्ता सारखी असली तरी कस वेगळा आहे, प्रेम तेवढंच आहे, निकष तोच. आणि आता अशा जानकीच्या करता त्यांनी प्रण केलेला आहे. तो प्रण असा आहे की जो हे धनुष्य उचलील त्याला प्रत्यंचा चढवील, त्याला बाण लावील, त्याला जानकी वरमाला घालेल. ज्याला कार्य करायचं असताना तो बोलतो कमी. एक भक्तवारीचा श्लोक आहे, शरदिन वर्षती गरजती. शरद ऋतू मध्ये जे काही घडघड 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 होते ते पाऊस पडतो का, त्यावेळेचे ढग नुसते आपटतात, नुसते बोलतात, पाऊस येत ना, अजिबात नाही पाऊस पडत. पण वर्षा ऋतू मध्ये भले कमी गडगडाट झाला तरी पाऊस कसा असतो. जे बोलतात, जो गरजते वो बरसते नाही, वो बरसते वो, असा एक डायलॉग पण इनपुट झाला. आणि मंडळी आता जायला निघतात आणि वाटेत एक प्रसंग घडतो. तो प्रसंग असा घडला की आता मिथिलेची वेस समोर आली, त्याच्या अलीकडेच राम आहे, लक्ष्मण आहे, विश्वामित्र आहेत, अनेक ऋषी मुनी आहेत. विश्वामित्र त्यामध्ये मुख्य. विश्वामित्रांना सहज विचारलं डाव्या हाताला सपोर्ट करून रामरायांनी, इथे पूर्वी माणसांचा निवास असावा, इथेही राक्षसांनी उत्पात केला का, कोणाला तिकीट काढायचं का. आता रामराय धैर्याने प्रेरित आहेत, कुठे काय अन्याय चालू असेल तर मी त्याला शासन करणार. विश्वामित्र म्हणाले, नाही काहीतरी आता घडणार आहे. विश्वामित्र सांगता, रामा या जगातले फार मोठे नैयायिक ज्यांच्यापासून न्यायशास्त्र उदयाला आलं आणि त्याचा परिणाम जगाच्या तत्वज्ञानाची सगळी उकल पुढच्या तत्वज्ञानी लोकांना सोपी गेली असं एक शास्त्र सांगणारे सहा शास्त्रापैकी कपिलांनी संख्य सांगितलं, वेदव्यासांनी उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र सांगितलं, जैमिनींनी पूर्व मीमांसा अर्थात धर्मजिज्ञासा सांगितलं, कणादांनी वैशेषिक सांगितलं, पतंजलींनी योग सांगितलं, हे पाच शास्त्र. आणि यांनी सांगितलं न्याय, त्यांचं नाव गौतम, यांचा आश्रम इथे होता आणि त्यांच्या हाताखाली शेकडो शिक्षक, आणि म्हणून संपूर्ण पृथ्वीवरून हजारो विद्यार्थी न्याय शिकायला येत. फार अवघड आहे. आता भारतात न्याय शिकवणारे मोजके लोक आहेत. परवा मी गोव्याला गेलो होतो, तिथे न्याय शिकवणाऱ्या एका नैयायिकांना मुद्दाम भेटायला गेलो होतो. अधिकार संपन्न आहेत बरं त्यांची. शृंगेरीच्या शंकराचार्यांनी त्यांचा सोन्याचं कडं हातामध्ये घालून सत्कार केला आणि हत्तीवरून शृंगेरीला मिरवणूक काढली त्यांची. इतके विद्वान आहेत. त्यांचं नाव देवदत्त पाटील वेदमूर्ती. त्यांना म्हटलं, अहो आमच्यासारख्या सामान्यांनी न्याय कसा वापरावा याच्याकरता एखादं छोटं पुस्तक लिहा ना. ते लिहितायत, मग लिहून झालंय. सामान्य ज्या रोजच नोकरीला जाणाऱ्याला न्याय कसा कळेल. अवघड अवघड गुण कसे द्रव्य कसले, त्याचे गुणधर्म कसले, हे अवघड अवघड नको. आम्ही न्याय कसा वापरावा सांगण्याचा हेतू, त्याचे मूळ प्रणेते
तर्कशास्त्र म्हणजे न्यायशास्त्र लिहिणारे गौतम इतके महान होते की त्या सगळ्या डिस्कवरीमध्ये त्या सगळ्या शोधांमध्ये त्यांना लग्न सुद्धा करायला सुचलं. म्हणून ब्रह्मदेवाने एक मानस कन्या निर्माण केली, तिचं नाव अहल्या. विश्वामित्र सांगताय आणि या अहल्येचं सक्तीनं लग्न लावून दिलं. सक्तीनं म्हणजे या गौतमांना लक्षात नाही, न्यूटनला कोणीतरी विचारलं अरे तू लग्न का नाही केलं, तो म्हणलं खरंच की आय फॉरगॉट टू मॅरी. जीवनात ज्यांना ध्येय असतात ना त्यांना हे गोष्टी, ब्रह्मचर्य हा त्यांचा हेतू नसतो, तो त्या कर्माचा साईड इफेक्ट असतो. वेळच नाही, पण स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा परिणाम तुझं आयुष्य कमी होईल म्हणून लग्न करून दिलं बरं का. आणि छान त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव शतानंद. तुमचे जसे वशिष्ठ आहेत ना, तसा जनकांचा मार्गदर्शक आणि कुलपुरोहित शतानंद आहे, अत्यंत अधिकार संपन्न दुसरा गौतमच. पण एकदा त्यावेळचा जो इंद्र होता तो इंद्र काही चर्चा करायला गौतमांकडे आला. आता या अहल्येनं चहा पोहे बाहेर आणले, कळायकरता सांगतो अमृताचे कप काय जे असेल ते खाणं पिणं. आता या इंद्रानं त्या अहल्येकडे पाहिलं, आता त्याला त्या अप्सरांची इंद्राणीची उत्तान सौंदर्याची सवय, हे सात्विक सौंदर्य त्याच्याकरता नवीन होतं आणि त्याचा परिणाम त्याचं मन केलं. आणि विशेष म्हणजे तिचंही त्याच वेळेला इंद्रावर मन केलं. आणि यानंतर जे काही झालं ते दोघांच्या संगनमताने झालं. पुष्कळ वेळा आपण असं ऐकतो की अहिल्येची काही चूक नव्हती, इथे सांगितलंय अहिल्येची चूक होती, कारण ती असं म्हणते कृतार्थोस्मी सुरश्रेष्ठ, मी कृतार्थ झाले मी देवराज पाहिला असं ती म्हणते. लवकर जा आणि तुझं आणि माझं यांच्या शापापासून रक्षण कर. सविस्तर बघायची कथा गरज नाहीये, पटकन करू शकतो आपल्याला. आणि यानंतर नेमके गौतम येतात खूप नाराज. इतका पवित्र जो महापुरुष आहे त्याची पत्नी किती पवित्र असली पाहिजे, काय वागलीस तू, काय कमी होतो तू. आणि पहिल्यांदा इंद्राला रागावले, ज्या डोळ्यांनी माझ्या पत्नीकडे अशा दृष्टीने पाहिलंस तुझ्या सगळ्या अंगावर हजार डोळे येतील, सहस्राक्षरशील आणि तुझे वृषण गळून पडतील, त्या दिवशी पासून इंद्राचा पराक्रमच संपला. घाबरून पळून गेला, अजूनही काही नवीन चाप द्यायला म्हणून. आणि सगळ्या अंगाला डोळे आले, दोनाचे चार असतील तर लग्न ठरत नाही. पण मी जेव्हा गेलो तेव्हा चष्मा काढून गेलो होतो, दुसऱ्या दिवशी कल्पना करा. इंद्राला शाप देऊन टाकला, इंद्र पडून गेला, अहिल्येकडे राजाने पाहिला, अहिल्ये फार चुकली असते, शाप देतो. वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी, आजपासून तुला भूक लागणार नाही, तू जीवू शकणार तब्येत तर म्हणजे शरीर तर असेल पण भूक लागणार नाही. निराहारा आणि काय खाशील, फक्त वाऱ्यावर जगशील. तप्यंती भस्मशायिनी, भस्म म्हणजे धुळीत पडलेली राहशील. आश्रमे शिलायाम तिष्ठ, एखादा दगड मातीत पडून असतो अशी इथे पडून राहशील. आणि तुझ्या चांगल्या करता मला तपश्चर्याला जावं लागतंय आता, कारण पत्नीकडनं जर काही पातक घडलं तर त्याचं अर्ध पाप पतीला आपोआप लागलं. पतीकडनं काही पाप घडलं तर त्यातला एक कणही पत्नीला मिळत नाही. पतीकडनं जर काही पुण्य झालं तर त्यातलं अर्ध पुण्य ऑटोमॅटिकली आपोआप पत्नीच्या नावावर जमा होतं. आणि पत्नीनं काही पुण्य केलं तर त्यातला एकही कण पतीला मिळत नाही. कोणाच्या बाजूने शास्त्र आहे सांगा. म्हणून तुझ्या खोटेपणामध्ये माझाही वाटा आहे, म्हणून मी जातो तपाला. आणि इथून पुढे तपाला ते येऊन राहिलेत महाराष्ट्रामध्ये ब्रह्मगिरीवरती त्र्यंबकेश्वर. आणि 10,000 वर्ष पत्नीच्या कल्याणाकरता तीन पापमुक्त व्हा म्हणून तप केले बरं. ते अर्धवट कथा कधीच सांगू नका नाही तुम्ही, नाही तर लगेच अन्य स्त्री मुक्ती संकट. गुलाबराव महाराज म्हणले पती पत्नीवर कसा अन्याय करेल, पूर्ण कल्याणाची जबाबदारी त्याची. पाती ती पती आणि पतनात राजते सा पत्नी, अशी दोघांची व्याख्या आहे. म्हणून ते निघाले. वाईट वाटले, ती म्हणली महाराज मी चुकले, चूक मान्य आहे ना, मी काय करू म्हणून निष्पाप होईल म्हणून सांग. आता नियम आहे, क्षमा मागितली की शास्त्र क्षमा करतं.
आणि अहंकार केला की शास्त्र न्यायाधीश होतो, क्षमा मागितली की ते आई होतो. एकदा हा दृष्टिकोन लक्षात आला ना की या जगात काही वाईट नाहीच, लक्षात येतं वाईट सॉरी म्हटलं की देव आई होतो, नाही माझे चार लोक करतात तेच मी केलं, मग न्यायाधीश. आईच्या भूमिकेत शास्त्राला न्यायचं असेल तर मी लेकराच्या भूमिकेत गेलं पाहिजे. असं काही वेळा होतं की लहान मुलं चालायला लागली की आई आई मी हात छोलून चालतो, अरे बाबा पुढं चिकलाय नको मी चालतो, असं होतं की माई भर इतक्यात कुणीतरी हात मारली, फोन आला काही मैत्रिणीशी बोलत उभे राहिले, ते नेमकं चिखलात पडलं. सांगत होती ऐकलं नाही, मग कधी आई असं म्हणते का तुला सांगत होते माझं बोट का माझं ऐकलं नाहीस, आता पड चिखला दुसरा होईल तेव्हा त्याच्यावर प्रेम करेल, असं जगात कुठली आई म्हणते का. मग त्या चिखला सकट त्याला जवळ घेते का अंगाच्या, नाही ना, त्याला स्वच्छ करते ना. ती जेवढी व्याकुळ होते आपल्या बाळाला स्वच्छ करायला, ते बाळ पडलं आणि त्याला लागलं याचं तिला जेवढं वाईट वाटतं तेवढं आपल्या देवाला आपल्या शास्त्राला आपण चुकलो तर वाईट वाटतो. शास्त्राला विरुद्ध म्हणून मानू नका, धर्माला विरुद्ध म्हणून मानू नका. कितीही आपण चुकलो तर आपल्या चुकण्यात जेवढी ताकद आहे ना त्यापेक्षा आपल्याला स्वच्छ करण्याची शास्त्रात जास्त ताकद आहे. बस एक सांगतो, भगवान महाविष्णूंचा अवतार इथे येईल, त्याचं नाव राम असेल, म्हणजे 10,000 वर्षापूर्वी सांगितलेली भविष्यवाणी. आणि स्वर्ण आणि यानंतर हे 10,000 वर्षाच्या तपश्चर्याला येऊन बसले कुठे, या ब्रह्मगिरीवरती. आणि इथून कुणी जात येत नाही अशी आश्रमामध्ये पडू नये. खाण्यापिण्याचा काही संबंध नाही, भूक लागणारच नाही, काही खाण्याची इच्छा नाही. तरी त्यावेळेला अस्थिगत प्राण होता, हाड आहे तोपर्यंत प्राण असायचा, नंतर तो मांसगत झाला, द्वापार कालामध्ये तो रक्तगत झाला, आणि आता अन्नगत प्राण आहे. अन्न टाकलं की हळूहळू प्राण जात, अन्नमय प्राण आहे. आणि त्यावेळेला ती जी तळमळती आहे त्याचं एक भजन माझे मित्र मिलिंदराव फार सुंदर म्हणतात, ते भजन ऐकूया आणि पुढच्या कथानकाकडे जाऊया.